कोपरगावात युवा नेते विवेक कोल्हे यांनी संजीवनी नोकरी महोत्सवाची घोषणा केली असून महोत्सवातून लवकरच हजारो तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी निर्माण होणार आहे. अलीकडे वाढत्या बेरोजगारीची समस्या कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. कोपरगाव मतदारसंघात शिक्षण असून नोकरी मिळत नसल्याने नैराश्य, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, आत्महत्या आणि आर्थिक अस्थिरतेला युवकांना सामोरं जावं लागतं. या समस्येचं महत्व समजून घेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी 10,000 युवक युवतींना एका छताखाली थेट रोजगार मिळवून देण्यासाठी संजीवनी रोजगार महोत्सवाची घोषणा केली आहे. दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम भक्तनिवास या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलं. 100 अधिक कंपन्या आलेल्या तरुणांच्या मुलाखती घेतील. ज्या दिवशी मुलाखत त्याच दिवशी नोकरी हातात मिळणार आहे. आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी त्याच दिवशी मिळणार आहे. याचबरोबर त्यांना जॉब कार्ड देखील मिळणार असून त्यातून पुढील 6 महिने हजारो नोकरीच्या संधी आणि शाश्वती असणार आहे. देशात गतवर्षी 1,71,000 आत्महत्या केवळ बेरोजगारीमुळे झाल्या आहेत. कोपरगावमध्ये गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता अतिशय फोफावली आहे. यावर जर मात करायची असेल तर आपण सामूहिकरित्या सकारात्मक पावलं टाकण्याची गरज आहे. आपल्याकडे जवळपास 25,000 रोजगार उपलब्ध झाला असता मात्र दूरदृष्टी नसलेल्यांनी स्मार्ट सिटी घालवण्याचं काम केलं. तालुक्याचं नुकसान झालं. तालुक्यात एमआयडीसी उभारून नव्यानं उद्योगांना उभारी देण्यासाठी सर्वप्रथम आम्ही प्रयत्न सुरू केले होते. संजीवनी युवा प्रतिष्ठाननं स्वाक्षरी मोहीम राबवली आणि मंत्रालय स्तरावर प्रयत्न केले होते. त्यामुळे श्रेय घेणारे कुणी असो आम्ही रोजगार निर्मिती होण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं कोल्हेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. संजीवनी नोकरी महोत्सव 2024 आयोजन केलेलं आहे. 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याचं आयोजन आहे. यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांकडं संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून असेल, संजीवनी कॉलेजच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत एचआरपर्यंत आमचं मागणं मांडणी मागणी केली आहे. त्याच्यामध्ये 100 अधिक कंपन्यांनी या ठिकाणी येण्यास सहमती दर्शवलेली आहे आणि जवळपास 10,000 वेकन्सीज या ठिकाणी त्या कंपन्या आपल्याकडे घेऊन येणार आहे. म्हणून अशी मोठी संधी, सुवर्ण संधी मी तर खऱ्या अर्थाने म्हणाल की पहिली या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा कुठंच झाला नसेल. किंबहुना या 10-15 तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचा मेळावा कधी झाला नसेल असा मेळावा आपण घेऊ पाहू इच्छित आहेत. त्यामध्ये आयटी सेक्टर असेल, नॉन आयटी सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, आयटी सेक्टर असेल, डिप्लोमा, आयटीआय, फार्मा किंवा इतर डिप्लोमाचे फील्ड, या सगळ्यांना हे सगळे सेक्टर्स त्या ठिकाणी येणार आहे. या विरहित नामांकित कंपन्या सांगायचं झालं तर आयसीआयसीआय सारखी नामांकित कंपनी येणार आहे. वेलनेस आहे, एक्साईड आहे, पेटीएम आहे, सन फार्मा आहे, डॉक्टर रेड्डीज आहे, टाटा मोटर्स आहे, ॲक्सिस बँक आहे, महिंद्रा सारखी कंपनी आहे, बजाज आहे, पिरिमल आहे, सीआयई आहे, ग्रीन आयटी आहे, अलाइड सॉफ्टटेक आहे, झोमॅटो आहे. या सर्व कंपन्या अगदी आपल्याला कुठं न जाता ह्या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामी आश्रमाच्या ठिकाणी येणार आहे. म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व बेरोजगार युवांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 100 अधिक कंपन्या येणार आहे. 10,000 रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वच फॅकल्टी जवळपास याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहे. सगळ्यांनी आपण लाभ घ्यावं आणि त्याच दिवशी आपण दोन गोष्टी, आलेला माणूस कुठलाही रिकाम्या हाती जाणार नाही आहे. एक तर तो नोकरी घेऊन जाईल किंवा जॉब कार्ड घेऊन जाईल. नोकरी म्हणजे त्याच दिवशी इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांना संध्याकाळच्या आत जेवढे लोक शॉर्टलिस्ट होतील जेवढे लोक. कोल्हे कुटुंबानं रोजगार निर्मितीला नेहमी प्राधान्य दिलंय. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सक्षमीकरण धोरण यशस्वी करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी आनंदाची घोषणा केल्यानं युवा वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. कोपरगावच्या सुशिक्षित युवकांचे दर्जेदार कंपनीत नोकरीचे स्वप्न आता घरबसल्या साकार होणार आहे. यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोल्हे कुटुंबीय यांचे व्हिजन चर्चेचा विषय ठरत आहे. आयटी, नॉन आयटी, बँकिंग, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, केपीओ, बीपीओ, फार्मा, हॉस्पिटॅलिटी, आयटीआय, डिप्लोमा, सिक्युरिटी आदींसह विविध क्षेत्रातील तरुणांनी www.संजीवनीजॉबफेअर.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलंय. याप्रसंगी किरण रहाणे, दीपक पवार, अमृत संजीवनीचे पराग संधान, योगेश इंगळे आदी उपस्थित होते. इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.